राष्ट्रवादीला आणखीन एक धक्का बसणार। राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर। भाजपचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी खासदार अमोल कोल्हे भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच आहे असं त्यांनी एक विधान केलं होतं। या विधानाचं खंडन करण्याऐवजी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी एक सूचक विधान केलेलं आहे, त्यामुळे या गोष्टीला अधिकच बळ मिळताना दिसत आहे। डॉक्टर अमोल कोल्हे यांनी कोणतं सूचक विधान केलेलं आहे ज्यामुळे या वावड्या उठलेल्या आहेत की डॉक्टर खासदार अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार? जाणून घेऊया सविस्तर बातमी आजच्या या बातमीपत्रामध्ये। नमस्कार, मी विनायक, आपण पाहतात तिचा जागर। राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, खासदार अमोल कोल्हे करणार भाजपमध्ये प्रवेश। भाजपचे पटेल यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागतच असेल असं विधान केलं आहे। पटेल यांच्या या विधानाचं खंडन करण्याऐवजी अमोल कोल्हे यांनी सूचक विधान करून एक प्रकारे बळ देण्याचं कामच केलं आहे, त्यामुळे अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या सध्या वावड्या तरी उठल्या आहेत। भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी आढळराव पाटीलच काय, अमोल कोल्हेही भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच आहे असं विधान केलं होतं। त्यावर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा राजकीय दृष्ट्या त्यांच्या विधानात काही गैर नाही असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं, त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहे। तसेच वारा आणि आभाळ बघून शेत कधी नांगरायचं हे आम्ही ठरवत असतो असंही कोल्हे यांनी सांगितलं। अमोल कोल्हे यांचं हे सूचक विधान आणि भाजपने आतापासूनच शिरूर मतदारसंघात सुरू केलेले दौरे यामुळे अमोल कोल्हे राष्ट्रवादी सोडण्याची जोरदार चर्चा सध्या तरी रंगली आहे। शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।